नाशिक मनपाच्या घनकचरा प्रक्रिया केंद्रात प्लास्टिक पासून इंधन तयार होणार आहे। बॅलिस्टिक रेपरेटर आणि प्लास्टिक टू फ्युएल हे दोन संच कार्यान्वित करण्यात आले। शहरातून जमा होणाऱ्या कचऱ्यावर जास्तीत जास्त कार्यक्षमतेने प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने कचरा वर्गीकरण करणं ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे। त्यासाठी नाशिक वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पात सद्यस्थितीत प्रोमेलद्वारे वर्गीकरण करण्यात येतं, परंतु येणाऱ्या कचऱ्याचं आणखी चांगल्या पद्धतीने वर्गीकरण करण्यासाठी 250 मेट्रिक टन प्रतिदिन क्षमतेचा नवीन बॅलिस्टिक रेपरेटर संच उभारण्यात आलाय। त्याद्वारे सुक्या कचऱ्याचे 3 ते 4 प्रकारात योग्य वर्गीकरण होतं, त्यापासून उच्च प्रतीचं RDF तयार करणं शक्य होणार आहे। त्याचबरोबर दैनंदिन कचऱ्यात प्लास्टिकचं प्रमाण पाहता त्यातील चांगल्या प्रतीच्या प्लास्टिकपासून इंधन तयार करणं शक्य आहे। त्या दृष्टीने सदर केंद्रामध्ये 5 लिटर प्रतिदिन क्षमतेच्या प्लास्टिक टू फ्युएल या यंत्राची उभारणी करण्यात आली आहे। मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत या दोनही संयंत्र दिनांक 3 मे 2023 रोजी कार्यान्वित करण्यात आले। यामुळे शहरातील दैनंदिन कचऱ्यावर आणखी चांगल्या पद्धतीने प्रक्रिया करणं तसंच विल्हेवाट लावण्याचं काम होणार आहे। नाशिक महानगरपालिकेने 2001 पासून घन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रक्रिया केंद्र उभारले। या केंद्रात 2001 मध्ये ओल्या कचऱ्यापासून खत तयार करण्याचा 300 मेट्रिक टन प्रतिदिन क्षमतेचा प्लांट उभारण्यात आला होता। त्यानंतर 2008-09 मध्ये त्यात वाढ करून प्रकल्पाची क्षमता 500 मेट्रिक टन प्रतिदिन इतकी वाढविण्यात आली। या केंद्रामध्ये जळाऊ कचऱ्यापासून RDF तयार करण्याच्या प्रकल्पाचाही समावेश करण्यात आलाय। घनकचरा प्रकल्पातील उत्पादने सन 2016 पर्यंत सदर केंद्र नाशिक महानगरपालिका मार्फत चालवण्यात येत होतं। केंद्राचं कामकाज सुरळीत व कार्यक्षमतेने होण्याच्या दृष्टीने व आवश्यकतेप्रमाणे क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने सन 2017 मध्ये हा प्लांट खाजगी एजन्सी मार्फत चालवण्यासाठी हस्तांतरित करण्यात आलाय। या केंद्रामध्ये ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती, सुक्या कचऱ्यापासून RDF निर्मिती, गार्डन वेस्ट व पालापाचोळ्यापासून ब्रिकेट तयार करणे, प्लास्टिक पासून दाणे तयार करणे, कचऱ्यातील लिटरेचरवर प्रक्रिया करणे, मृत जनावरे शवदाहिनी, सायंटिफिक लँडफिल, जुन्या लँडफिलचे सायंटिफिक कॅपिंग इत्यादी बाबींचा समावेश आहे। प्रकल्प उद्घाटन प्रसंगी मनपाचे अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी, अधीक्षक अभियंता सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग शिवाजी चव्हाणके, कार्यकारी अभियंता बाजीराव माळी, नाशिक वेस्ट मॅनेजमेंट कंपनीचे संचालक कर्नल सुरेश रेगे, उपमहाव्यवस्थापक मयुरेश अमराळे, उप अभियांत्रिकी सुनील खैरनार, जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। स्टार 24 फास्ट न्यूज साठी ज्ञानेश्वर तुपसुंदर, नाशिक। स्टार 24 फास्ट न्यूज।